एकनाथ शिंदेंकडून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली गेली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। पुणे दौऱ्यासाठी जात असताना मुख्यमंत्र्यांनी ही पाहणी केली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाची ही पाहणी करण्यात आली आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गेल्या आठवड्यात दरड कोसळून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून पुण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यासाठी जात असताना या घाटामध्ये थांबून दरड प्रवण क्षेत्राची पाहणी केली आहे। जो पूर्ण घाट सेक्शन आहे 9 किलोमीटरचा या बाबतीत देखील आयआयटी मुंबईला आपण सूचना दिलेल्या आहेत। आयआयटी मुंबई एक्झामिन करते आणि भविष्यामध्ये कुठेही लँडस्लाइड होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी एमएसआरडीसी घेते। आता जे लँडस्लाइड झालं होतं काही माती आणि बोल्डर खाली दगड आले होते ते पूर्ण सेफ्टी नेटच्या माध्यमातून प्रोटेक्ट केलेलं आहे आणि जिथं जिथं असं वाटतंय हे पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून ग्रीन नेट आणि सेफ्टी नेटचा वापर करून पूर्णपणे सुरक्षित करण्यात येईल।